ओझरमधल्या नाफेडचा साठवलेला कांदा सडल्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. यावर्षी शेतकऱ्यांचा कांदा मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आला. साठवण केलेला कांदा सडल्यामुळे कांद्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम कांदा निर्यातीवर होण्याची सुद्धा शक्यता आहे. साठवलेला कांदा वाया गेल्यामुळे आता याचा परिणाम निर्यातीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओझरमधल्या नाफेडमध्ये जो कांदा साठवला आहे तो सडला आणि त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शेतकऱ्यांचा कांदा मोठ्या प्रमाणात यावर्षी खरेदी करण्यात आला, साठवणही त्याची करण्यात आली आणि आता तो कांदा सडल्यामुळे कांद्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत आहेत. योगेश, कांदा सडला हे आता वास्तव नाकारता येणार नाही आहे, पण का याकडे का तो कांदा सडला लक्ष दिलं गेलं नाही, व्यवस्थित काळजी घेतली गेली नाही, काय नेमकं कारण आहे? खरं म्हणजे कांदा खरेदी केला जातो तो आपत्कालीन परिस्थितीसाठी. ज्यावेळेस कांद्याचा तुटवडा निर्माण होतो त्यावेळेस दिल्ली वगैरे सारखे जी काही राज्य उत्तरेतली राज्य असतात तिथे कांद्याचा मोठा तुटवडा होतो तिकडे, आणि तो कांदा हा सगळा इकडून सप्लाय केला जातो. त्यासाठी केंद्र सरकार या अशा सर्व गोदामांमध्ये या ठिकाणी साठवणूक करत असतं. आपण बघू शकतो हे संपूर्ण नाफेडची गोदामं आहेत जी खास कांदा साठवण्यासाठी या ठिकाणी नाफेडने तयार केलेली आहेत. आणि दरवर्षी म्हणजे गेल्या 3-4 वर्षापासून हा कांदा या ठिकाणी साठवला जातो आणि दर गेल्या 2016 सुद्धा हा पूर्ण कांदा सडला होता. आणि त्या यावेळेस एप्रिल मे मध्ये जवळजवळ 13,000 मेट्रिक टन कांदा हा 3 जिल्ह्यांमध्ये अशा गोडाऊनमध्ये साठवण्यात आला, ज्यामध्ये नाशिक एकट्या नाशिकमध्ये जवळजवळ 8,000 मेट्रिक टन हा कांदा सगळा साठवण्यात आलेला होता. आणि त्यातला बहुतांशी कांदा म्हणजे जवळजवळ निम्मे कांदा हा सडलेला आहे. कांद्याला जे काही आहे पानं फुटलेली आहेत, पात फुटलेली आहे आणि काही कांदे तर अक्षरशः सडून या ठिकाणी पोकळ झालेले आहेत. त्यामुळे कांद्याची जर एकूण परिस्थिती बघितली तर केंद्र सरकारला आता मोठं नुकसान या ठिकाणी सहन करावं लागणार आहे. 1100 रुपये सरासरी दरानं प्रति क्विंटल असा हा कांदा या ठिकाणी खरेदी करण्यात आला होता. त्यामुळे कोट्यावधींचं नुकसान हे या ठिकाणी होणार आहे. आणि त्यामुळे येत्या काळामध्ये जर कांद्याचा तुटवडा निर्माण झाला तर राज्यांमध्ये कांद्याचा पुरवठा कुठून करायचा असा मोठा यक्ष प्रश्न हा केंद्र सरकारसमोर असणार आहे. आजची जी परिस्थिती आपण बघितली तर पावसाचा जो तुटवडा मधल्या मागच्या काळात पूर्व भागामध्ये नाशिकमध्ये झालेला होता त्यामुळे कांद्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. कांद्याची लागवड पण कमी झालेली आहे आणि त्यामुळे मध्ये एक महिन्याचा काळ असा येतो ज्यामध्ये नवीन कांदा ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो तुटवडा मोठ्या प्रमाणात असतो. कांद्याचे भाव 5-5, 6-6 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत जातात आणि त्या परिस्थितीमध्ये दिलासा देणारा हा कांदा होता. त्यामुळे येत्या काळामध्ये एक मोठं संकट केंद्र सरकारला या कांद्यामुळे सहन करावं लागू शकतो. धन्यवाद योगेश संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला.